भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतात निम्म्यापेक्षा जास्त उत्पन्न हे शेतीतून होतं. भारतात आधी पारंपरिक प्रकारे शेती केली जात होती, पण आता चित्र बदललेलं आहे. भारतातला शेतकरी आधुनिक शेती करायला लागलेला आहे आणि भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळवतो आहे. चांगल्या आणि किफायतशीर पीक उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपीकता टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. पिकांच्या वाढीसाठी 16 अन्नद्रव्य घटकांची आवश्यकता असते. त्याच्यातील नायट्रोजन, फॉस्फेट आणि फॉस्फरस या प्रमुख अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. रासायनिक खतांद्वारे ती भागवली जाते. यासाठी ही खते पिकांना समतोल प्रमाणात देणे आवश्यक असते. त्यांचे प्रमाण कमी पडल्यास त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होतो. प्रमाण जास्त झाल्यास त्याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होत असतो. राम 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 राम. पाटील, असं जर होया लागलं तर कसं चालायचं हो? अहो काळजी लागली आम्हाला म्हणून म्हणतोय. मालक, नुकसान तरी किती सहन करायचं आम्ही? डोसक्याचा फार भोगा झालाय मालक. काय कानवा लावलाय तुम्ही? हा काय झालं नीट सांगा की. मालक, खरं सांगू काय, या शेतीमध्ये आता काय मिळत नाही. असं कसं म्हणताय तुम्ही? हा मी आहे ना तुमच्या पाठीशी, कशाला काळजी करताय? पाटील, अहो पीक चांगलं आलं तर पैसे भी चांगलं मिळतील आपल्याला. अरे याड लागलं काय तुम्हाला? हा अरे 5 पिढ्यापासून आपण परंपरागत शेती करत आलो या. हा तवा कधी कमी पडलं नाही. आणि असं या डोक्यात जर घेऊन तुम्हाला काय करायचं असेल तर मला कशाला विचारताय रे? हा जे काय करायचं ते करा तुम्ही. काय मालक, अहो ज्यात पैका मिळणार जर पीक घेतलं तर चालल नाही का? बरं आता सांगितलं ना, तुम्हाला जे काय करायचं ते करा, मला कशाला विचारताय? पाटील रागवू नका, आम्ही विचारलं फक्त तुम्हाला. तसं असेल तर मग बेस आहे. काय हे बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आहे ना, जावा काम करा, आपापली काळजी करू नका. चला राम राम, जावा जाऊ चला. अरे प्रकाश थांब जरा. ऐकत का, चहा घेऊन या मस्ती. आणि बाबा कुठे? बाबा तुम्ही चहा घेणार आहे? नग नग मीच येतो खाली. बरोबर, या या या. बाबा तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? अरे हो बोलायचं होतं जरा. कसा आहे प्रकाश? म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे काय बघ, मला वाटतं वैयक्तिक की तू पदवीचं शिक्षण घेऊन शहरात नोकरी बघावीस. काय बाबा, पण मी अजून तसा काही विचारच केला नाहीये. म्हणजे माझंच ठरत नाहीये की पुढे करायचं काय. अरे असं कसं म्हणून चालेल तुला? हा आता एवढा मोठा सगळा पसारा सावरायचा
म्हणजे बाहेरची मदत आली तर जमलं बघ, नाहीतर काय खरं नाही सांगतो तुला. म्हणजे म्हणून तुला म्हणतोय की तू नोकरी करावीस. होय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अरे बाळा, हे म्हणताय ते अगदी बरोबर आहे बघ. हे शेतीमध्ये काय बी नाही बघ. मला तर पुढे कसं होईल याचीच काळजी वाटते. आई बाबा, मी जरा वेगळा विचार करतो. नाही, मी नोकरीसाठी शहरात गेल्यानंतर तुमच्या मागे हे सगळं सांभाळायला कोण आहे? आणि एवढी आपली वडिलोपार्जित 100 एकर जमीन काय अशीच घालवायची? वार पठ्या, आता खरा तू या आजाचा नातू शोधतोयस बघ. अरे, आपली 100 एकर जमीन ही आपली माय आणि तिला अशीच सोडायची? या गजाननाचं काय खरं नाही बघ, मला तर काय पटत नाही त्याच. अ बाबा, काळ वेगळा होता, आता तसं नाही आहे. समज सगळं नुकसानी जाते बघा, फायदा कंदी मध्ये होतोय. अरे प्रकाश म्हणतोय ते बराबर आहे, त्याला शेतीचं शिक्षण घेऊ दे. अरे ते शिक्षण घेतलं तरच हा सगळा प्रपंच तो सांभाळू शकल ना. हो आजोबा, मी ऍग्रिकल्चरचं शिक्षण घेऊन शेतीत हात घालावा म्हणतो. आपणच करूया ना आपलं शेतीचं उत्पन्न अगदी पारंपरिक आणि नव्या तंत्राने. अरे प्रकाश, ती काय म्हणतो या, ही शेतीचं खोल डोसक्यात ना काढून टाक आणि नोकरी कर. अरे तुझे 4 पैसे घरात आलं तर आम्हाला मदतच होईल ना ते काय. अरे गजानना, अरे लोक पोर शेतात काम करत नाहीत म्हणून रडतात, आणि तुझं पोरग लेका शेतात काम करायला निघालंय तर तू त्याला नोकरी कर म्हणतोय. अरे काय गजानना, तुमचं डोकं फिरलंय का काय? अरे काय खोळ भरलंय तुमच्या डोक्यात? आई बाबा, आणि नुकसान हे सगळीकडेच होतं. आज शेती जसं नुकसान होतं तसं कंपनी बंद पडणार नाही याची काय खात्री आपल्याला? शाबास शाबास, बघ कसा बोलतोय तू. आणि बाबा, शेतीचा जे काही आपल्याला फायदा होईल ना त्याचे मालक आपण असणार आहोत, नोकरीत असं नसतं. गजानना, वर्ग लय शान आहे बघ, जाऊ दे त्याला शेतीचं शिक्षण घ्यायला. काय आता बाबा म्हणतात म्हणल्यावर त्यांना कोण अडवणार? होय, आणि आम्ही मामांजीच्या पुढे कसं जाऊ? ठीक आहे प्रकाश, तू म्हणतोय तस जा शहरात, अजून एक शेतीचं तंत्रज्ञान शिक आणि कर चांगली शेती. काय हो? होय बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही. पाई पोरा, आम्हाला विश्वास आहे तुझ्या. बाबा तू म्हणताय तर जाऊ दे. नभ भरून आलं पक्षी गाऊ लागलं, नभ भरून आलं पक्षी गाऊ लागलं. मन आनंदलं, मन आनंदलं, मन आनंदलं, मन आनंदलं. मेहनत करूया घाम गाळूया, मेहनत करूया घाम गाळूया. शेतात सारे चला काम करूया, शेतात सारे चला काम करूया. पारंपरिक मंत्रान आधुनिक तंत्रान, पारंपरिक मंत्रान आधुनिक तंत्रान. चला करू शेती जो मा मन आनंदला, मन आनंदला, मन आनंदला. सगळं पोरण सगळं हिरवगार करून टाकलंय. अरे प्रकाश, कुठे येतोस?
सुजला आणायला बाजारात गेलो होतो. अरे तुझ्या त्या सुजलाने तर कमालच केली बाबा. अरे जादूची कांडी फिरावी तसं शेत फिरवगार झाले. अरे अरे बाबा तू जे बोलतोस ना ते करूनच दाखवतो बघ. अगदी बरोबर आहे बघा बाबा. आजोबा अहो हे सगळं तुमच्यामुळे तर शक्य झाले. मालक सर्व शेती बाग कशी हिरवीगार झाली. आम्ही सर्व शेतकरी जाम खुश आहोत. बरोबर पण एवढी जादू झाली तरी कशी. अरे त्याचं कसं आहे माझ्या सांगण्यापेक्षा प्रकाशच तुम्हाला बेस सांगेल बघा. काय प्रकाश जरा सांग समजावून. हे सगळं शक्य झालं आरसीएफच्या सुजलामुळे. हे पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळते. ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत ते पिकाच्या मुळापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे पिकाला पोषण द्रव्य मिळतात आणि त्यामुळे आपले पिकं हिरवे हिरवी गार होतात. कमी खर्चात फायदा जास्त. ती लक्ष्मी घरात काय. चला आपण पण आरसीएफची सुजला घेऊन येऊ. सुजला 19-19-19 हे एनपीके खत आहे. सुजला 19-19-19 हे 1 किलो आणि 25 किलोच्या पॅकमध्येही उपलब्ध आहेत. 1 किलो पॅक आपण खतांना स्प्रेद्वारे फवारणी करू शकतो कारण हे कमीत कमी पाण्यात पूर्णपणे विरघळते आणि 25 किलोमध्ये आपण ड्रीप इरिगेशनद्वारे थेट मुळापर्यंत पोहोचू शकतो. सुजला 19-19-19 या खतामध्ये नत्र 19%, स्फुरद 19%, तसेच पालाश 19% आणि पीक उत्पादनासाठी लागणारे घटक समप्रमाणात आहेत. मुखी देवाचे नाम दादा करतुय काम. मुखी देवाचे नाम दादा करतुय काम. येणार पिकाला भरपूर दाम. येणार पिकाला भरपूर दाम. आरसीएफ ने सोप केलं हे काम. सुजलाचे लाभले हो आम्हाला वरदान. सुजलाचे लाभले हो आम्हाला बाबा इकडे घ्या घ्या बाबा. तुक्या काय म्हणतोय बघ. काय म्हणतो तुझं जोनात दोनाचं चारात करूया म्हणतोय लगेच. हो जरा थांबा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग राहिबाचं. अरे म्हणजे हो म्हणजे आधी जे शिकलोय त्यात अजून भर घालू दे. म्हणजे अजून शिकायचं म्हणतोस का काय तू. होय अहो आरसीएफ प्रशिक्षण केंद्रात जाऊन आधुनिक शेतीची अधिक माहिती घेतो. आपलं शेत सुजलाम सुफलाम बनवतो आणि मगच विचार करू. अरे वा कसं आहे आता तू म्हणतोयस म्हटल्यावर आम्हाला ऐकायलाच पाहिजे ना. आता साहेब झालास ना तू. काय बाबा तुम्ही. बर बर असू दे आता ह्यो जसं म्हणतोय तसं आपण करू. आधी काम शेतीच आणि मग लगेन प्रकाश कस काय मंडळी. पेडा बाबा. सुजला 19-19-19 हे आपलं भारतीय उत्पादन आहे. तसेच ते 100% पाण्यात विरघळते हे सर्वात महत्वाचं आहे. अधिक कार्यक्षमतेने पिकाच्या मुळापर्यंत कमी पाण्यात विरघळतं
व त्यामुळे पीक अधिक चांगले येते. यात मिठाचं प्रमाण नसल्यामुळे ठिंबक किंवा फवारणी करताना यंत्रांना छिद्र बंद होण्याचा कोणताच धोका नसतो. या खताला अधिक चांगल्या प्रतीने तयार करण्यात आल्यामुळे ते आपण अधिक काळ आपल्या घरात ठेवू शकतो व नंतर वापरल्यानंतर आपल्या पिकांवर तेवढ्याच प्रभावीपणे ते काम करतं व कमी पाण्यात विरघळून पिकांच्या मुळापर्यंत जातं. या खताची कार्यक्षमता अधिक प्रभावी असल्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते. सुजला 19-19-19 या तसेच इतर विविध खतांबद्दल RCF येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येतं. शिवार नाचू लागल, पीक डोलू लागल, ताशा घुमू लागला, ढोल वाजू लागला. नमस्कार गावकरी मंडळी. आज आपली शेती कशी भरलेली दिसते. प्रकाश शहरात गेला आणि शहरात जाऊन शिक्षण घेऊन आपल्या गावी आला, त्याच्यामुळं आज आपली शेती भरलेली दिसते. परंतु आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपल्या प्रकाशचा सत्कार करायचा असं मी ठरवले. तर त्याच्या आधी शहरात जाऊन प्रकाश तू क्रांती कशी घडवली हे माहिती आपल्या गावकऱ्यांना दे. नमस्कार. आपण सगळ्यांनी माझा सत्कार करायचा ठरवलं त्यासाठी धन्यवाद. पण मी काही मोठी गोष्ट केलेली नाही आहे. आज आपल्या गावात वर्षानुवर्षे परंपरेनुसार आपली शेती चालूच होती. मी त्याच्यात फक्त काही आधुनिक तंत्रज्ञानाचा काही अभ्यासाचा जोड लावून मी थोडीशी प्रगती जास्त करू शकलो. माझा आपल्या गावकऱ्यांना आणि माझ्या तरुण मित्रांना हेच सांगणं आहे की तुम्ही नोकरीसाठी धंद्यासाठी आपल्या गावाच्या बाहेर जाता, त्यापेक्षा आपल्या वडीलधाऱ्यांकडून आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती शिकून त्याच्यात आपल्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची भर टाकून आपण अजून प्रगती करू शकतो. मी जी काही शेतीमध्ये क्रांती करू शकलो ती फक्त माझ्या आजोबांच्या आणि RCFच्या पाठिंब्यामुळे. माझी विनंती आहे की हा माझा सत्कार न करता माझ्या आजोबांचा सत्कार करावा. प्रकाशाचा काहीतरी आदर्श घ्या आणि प्रकाशाचं गाव कसं फुलफुलवून आणलंय, भरभराटीला आलंय, हाच प्रकाशाचा आदर्श आहे. या पाटील साहेब. मन आनंदला